विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे यांनी थेट नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल तुम्ही, इथं महायुतीचा धर्म तुम्ही पाळलेला नाही, काय सांगाल? कसं आहे की ही लढाई कष्टकरी, कामगार, दिव्यांग, अनाथ, शेतकरी, शेतमजूर आणि युवकासाठी आहे. आज मी त्याचं प्रतिनिधित्व म्हणून आधी तर फॉर्म भरलेला आहे आणि यांच्यासाठी मी लढाई लढणार आहे. त्याच्यामुळं बिघाडी वगैरे काही नाही. असं दोन फॉर्म आम्ही भरले, एक शिवसेनेच्या वतीनं पण भरलेला आहे आणि एक अपक्ष पण भरलेला आहे. त्याच्यामुळे माझा फॉर्म स्टँड राहणार आहे आणि मी लढणार आहे. तुम्हाला शिवसेनेकडून अधिकृत एबी फॉर्म मिळाला आहे का? नाही, अधिकृत उद्या दुपारपर्यंत देण्यासाठी आम्हाला संधी आहे. एक शिवसेनेकडून फॉर्म मी भरलेला आहेच. मला आशा आहे शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळेल. त्याच पद्धतीने एक अपक्ष पण फॉर्म भरलेला आहे. असे दोन फॉर्म मी भरलेले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये तिन्ही घटक पक्ष महायुती म्हणून निवडणुकीला समोर जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही वेगळी चूल मांडताय, नेमकं आघाडी बिघाडी नाही तर काय? नाही, वेगळी चूल तर असा काही विषय नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की एक शिवसेनेच्या वतीनं पण फॉर्म भरलेला आहे, एक अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि हे जो पुढील उमेदवार आहे, जे महायुतीत उमेदवार आहे, हे उमेदवार खरा महायुतीचा नाहीच आहे ना, हे डुप्लिकेट उमेदवार आहे. ओरिजिनल उमेदवार मीच आहे महायुतीचा. जर कोणी 17 पक्ष बदलून जर एका याच्यात जर येत असेल भाजपमध्ये, तर पांघरून घेतल्यानं तो काही उमेदवार होऊ शकत नाही ना. खरा उमेदवार मीच आहे, बाकीचे डुप्लिकेट उमेदवार आहे. मग आता तुम्ही असंही बोलल्या जाते की भाजप उमेदवारांकडून की ते शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल. नाही, मी पहिल्यांदाही सांगितलं की हा लढा कामगार, दिव्यांग, अनाथ, शेतकरी, शेतमजूर आणि युवकासाठी आहे. या भागात जे विकास रखडलेला आहे, एकही या ठिकाणी उद्योग नाही आहे. जे आदिवासी बहुल भाग आहे, आदिवासीसाठी राखीव मतदारसंघ आहे 15 वर्षापासून. इथं 50 जे काय युवक आहे यांना रोजगार नाही आहे. मग हे असं चाललं देत राहायचं का? त्याच्यामुळे यांच्यासाठी लढा आहे आणि यांच्यासाठी लढणार आहे. हे विधानसभा हे माझं साध्य नाही आहे. या लोकांना न्याय देण्यासाठी विधानसभा हे माझं साधन आहे आणि या साधनाद्वारे कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकांना मी न्याय देणार आहे. उमेदवारी कायम राहिली तर तुमच्या प्रचारासाठी नेमकं येणार कोण? उमेदवारी कायम राहिल्यानंतर जनताही माझा पक्ष आहे आणि जनताच माझा नेता आहे. माझा नेता दिव्यांग आहे. माझा नेता शेवटच्या घरामध्ये राहिलेला तो व्यक्ती माझा नेता आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं असतं तर आज मला नामांकनासाठी सर्व खर्च जे आहे या लोकांनी केलेला आहे. आज त्यांचे व्हिडिओज आहेत, फोटो आहेत, सगळ्यांनी लोकवर्गणी करून आज त्या बचत भवनच्या तिथं माझा कार्यक्रम होता आणि त्यांना आवाहन केलं मी की जर तुमचा विश्वास असेल, तुम्हाला जर उभं ठेवायचं असेल तर मी राहतो, तर तुम्हाला लोकवर्गणी करावं लागेल. तर आज सगळ्यांनी लोकवर्गणी तिथं केलेली आहे आणि त्यांच्या लोकवर्गणीमधून मी उभा आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. नक्की जर यवतमाळच्या आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातनी कुठेतरी महायुतीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट दिसून येते, यामध्ये भाजपने वेगळी चूल मांडलेली आहे आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळी चूल मांडलेली आहे, त्यामुळे कौल नेमकं भाजपच्या बाजूने देणार की शिवसेनेच्या बाजूने देणार हे येणारी वेळच सांगेल. संजय राठोड, साम टी व्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.